नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची भेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सिंधूने त्या गल्लीतल्या एका गल्ली बायकाची भेट घेतलेली असते तेव्हा आता सिंधू त्या बाईला सगळं काही समजून सांगते तर ती बाई म्हणते की सिंधू मॅडम तुम्ही काही काळजी करू नका सांगितल्याप्रमाणे त्या मधूची मी अशी वाट लावते ना तुम्ही बघतच राहा तेव्हा आता सिंधू म्हणते की सगळं काही प्लानप्रमाणे झालं ना तर लगेच मला सांगा तर ती बाई म्हणते ठीक आहे मॅडम आणि त्यानंतर इकडे राघवला घेऊन सिंधू आता काकूकडे येते आणि काकूला तिचा तो सगळा प्लान सांगते आणि म्हणते की काकू काय कसा वाटला प्लान तर आता काकू म्हणते की प्लान तर ठीक आहे ग तर आता सिंधू म्हणते की हे बघा याप्रमाणे जर आपण केलं ना तर ती मधू नक्की इरिटेट होईल आणि तिच्या तोंडाने सगळं काही सांगेन काकू म्हणते की लवकरात लवकर तिला खडी फोडायला पाठवायला हवं राघव म्हणतो की काकू तू काही काळजी करू नको लवकरच मी तिला अरेस्ट करणार आहे तर सिंधू म्हणते की मग इरिटेट झाल्यानंतर ती तिच्या तोंडाने सगळं काही सांगेन काकू काकू म्हणते की ती मधू आहे एवढ्या सहजासहजी ती तयार होणार नाही त्यासाठी आता सिंधू म्हणते की काकू प्लान सुद्धा माझ्याकडे आता तयार आहे राघव म्हणतो की प्लान बी म्हणजे तु तुझ्या डोक्यात काय चालू आहे सिंधू तर सिंधू म्हणते की ते तुम्हाला उद्या कळेल काकू म्हणते की काही हरकत नाही सिंधू पण मधुरा ज्यावेळेस शिक्षा व्हायला शिक्षा होईल ना त्यावेळेस तिला कळायला हवी की तिला ती शिक्षा कशामुळे झाली येते तेव्हा आता सिंधू विचार करत म्हणते की काकू त्याची मी व्यवस्थित काळजी घेईन आणि त्यासाठी सुद्धा माझा प्लान तयार आहे इकडे आता मधु तिच्या रूम मध्ये हात वारे करत स्वतःच्या अंगाला हवा घालत झोपलेली असते मधु म्हणते की काय हा फॅन इथला स्वतः भोवती फिरतो की दुसऱ्याला हवा देतोय काय माहिती हवाच लागत नाहीये आणि मधू आता तिचे अंथरून फॅन खाली टाकते आणि पुन्हा फॅन खाली झोपते पण तरी सुद्धा मधुला काही हवा लागत नसते एवढ्यात मधुला बाहेर कोणीतरी गप्पा मारत असल्याचा मोठमोठ्याने आवाज येत असतो आणि मधूला झोप लागत नसते पटकन कट आता चिडचिड करत मठू मधू उठून बसते आणि म्हणते की काय कटकट आहे एवढी रात्र झाली कोण गप्पा मारत आणि आता तेवढ्यात मधू लाईट लावून दरवाजा उघडते तर समोर आता बाजेवरती चार पाच लोक पत्ते खेळत असतात आणि त्यांच्या दोन बायका पायरीवरती तांदूळ निसत असतात तेवढ्यात त्यांच्याकडे बघत मधू हात वारे करत म्हणते की ओ हे काय पब्लिक मेस आहे काय आणि एवढ्या रात्री पब्लिक मध्ये कोणी मी पत्ते खेळतंय का चला व्हा व्हा तुमच्या घरी जा तर आता त्या माणसांचे काही मधुकडे लक्षच नसते आणि ते ऐकतच नसतात आणि तेवढ्या त्या दोन बायका एकमेकींना खुनावत उठून उभा राहत मधुसमोर येतात तर त्यातली एक बाई म्हणते की ए काय बोलतेस ग तू हा आपला इलाका आहे तेव्हा आपल्या इलाक्यामध्ये तू दादागिरी करायची नाहीस बर का आणि लगेच त्या दुसऱ्या बाईच्या हातात चाकू असतो ती बाई म्हणते की हो चोरट्या मॅडम इथे दादागिरीच काही चालायची नाही बरं का नाही नाई तर लई महागात पडेल असे म्हणत मधुसमोर ती बाई गोल गोल चाकू फिरवते तेव्हा आता बोट करत मधू त्या बायांना म्हणते की मला धमकी द्यायची नाही बरं का कळलं का तुम्हाला तेव्हा दुसरी बाई म्हणते की ए तुझा रुबाब आणि तोरा आहे ना तो तुझ्या घरी ठेवून यायचा कळलं का तुला ती बाई आता सिंधूच्या हाताला धरते आणि म्हणते की इथे आमच्या चार पिढ्या पडल्या आहेत तेव्हा लगेच गोमान बोलानी निघायचं कळलं का तुला असे म्हणत ती बाई मधूला ढकलून देते तर मधूला राग येतो आणि मधू धावतेत म्हणते की काय करतेस तू माझ्याशी पंगा घेतेस का ते ऐकून आता मधू म्हणते की तुम्ही निगावर का इथून नाही तर मी आत्ताच्या आत्ता तुमच्या सगळ्यांवर पोलीस कंप्लेंट करेल ते ऐकून आता ते पत्ते खेळणारे माणसे म्हणतात की पोलीस कंप्लेंट ओ मॅडम तुम्हाला काय वेडबीड लागलं ला की काय पोलीस कंप्लेंट आणि आमच्यावर आणि ते लोक सुद्धा आता मधूवरती हसू लागतात एक माणूस म्हणतो की जावा जावा आमची पोलीस कंप्लेंट करा आणि त्यांना काय सांगता माझी झोपमोड केली म्हणून का तो माणूस म्हणतो की काय तुम्ही जा पोलिस कंप्लेंट करा कुना बापाला घाबरत नाहीत आणि तुम्ही सुद्धा गप निघायचं बरं का असे बोट करत तो माणूस आमच्या रंगाचा बेरंग करू नका बर का चला निघा तर त्या दोन बायका सुद्धा आता हसू लागतात आणि रागाने मधू आता आतमध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करते मधू म्हणते की काय बेशिस्त लोक आहे कुणाबरोबर कसं वागायचं यांना कळतच नाही मधु म्हणते की नाही उद्या सकाळी पाणी मिळणं खूप कठीण आहे तेव्हा मला जागावच लागेल शी बाबा काही दिवस आलेत माझ्यावरती असा मधु आता विचार करते आणि आता पुन्हा मधू ही फॅन खाली येऊन झोपते तर पुन्हा त्या लोकांचा आरडाओरडा आणि आवाज येऊ लागतो तर आता मधू उठून बसत म्हणते की ही लोक मला काही शांत झोप येऊच देणार नाही तेवढ्यात आता मधूच्या डोक्यात सिंधूचे बोलणे येते सिंधूने सांगितलेलं असतं की उद्या जर तुला पाणी हवं असेल तर लवकर उठायचं आणि मला नाही वाटत तू लवकर उठशील म्हणून तेव्हा तू रात्री आता जागीच राहा आणि पाणी भर तरच तुझा सगळ्यात अगोदर नंबर येईल आणि तुला सुद्धा मिळेल मधु विचार करते आणि म्हणते की राघवने भांडीसुद्धा आणली आहेत आणि जर उद्या मला पाणी मिळालं तर सुद्धा करता येईल आणि सुद्धा स्वच्छ करता येईल मधु आता स्वतःची विचार करत म्हणते की मधु अगं तू काय स्वप्न बघितली होती आणि काय दिवस आले पाण्यासाठी सुद्धा रात्रभर उभं राहावं लागतं लाईनीत आणि जागावं लागतं मधु म्हणते की फक्त पंधरा दिवसाचा प्रश्न आहे एकदा का डॅडा आणि मम्मा घरी आले की मग मी चांगल्या ठिकाणी घर घेईन आणि आता राणी ही लगेचच हांडा देऊ घेऊन दरवाजा उघडते आणि आता समोर त्या बायका बसलेल्या असतात तेव्हा राणी पटकन तो हांडा तिच्या साडीच्या आड लपून त्यांच्या समोरून जाऊ लागते तर त्या त्या बायका म्हणतात की ए इंग्लिश मेम कुठे निघाली मधु म्हणते की तुम्हाला काय करायचं तेवढ्या तो पत्ते खेळणारा माणूस म्हणतो की ए राणी एवढ्या रात्री कुठे ग तर आता दुसरा माणूस म्हणतो की ए तुला काय करायचं ती राणी कुठे जरी गेली तरी आपल्याला काय घेणं आहे दुसरा माणूस म्हणतो की अरे बाबा शेजार धर्म आहे थोडंसं लक्ष ठेवावं लागतं तो दुसरा माणूस म्हणतो की अरे तसं नाही त्या राणीचं नाही रे मी आपल्या या पत्त्यातल्या राणीचं बोलत होतो आणि आता निघून जाते आणि आता हळूच राणी ही त्या नळा शेजारी हंडा ठेवत त्या टाकीच्या शेजारी बसलेली असते त्या बायका आणि ते लोक आता मधूकडे बघत असतात आणि आता मधू नळाशेजारी बसलेली असते नळात पाणी येतं का नाही यासाठी मधूने नळसुद्धा कॉक चालू करून ठेवलेला असतो ती बाई म्हणते की अगं बघ येणे तर पहिला नंबर लावून ठेवला आहे नाळाला आता तिथे मधूला खूप आता डास चावत असतात आणि आता मधु तशीच तिथे डास चावत असते तरी सुद्धा बसून असते आणि त्या बायका आता मधूची मज्जा बघत असतात आणि आता मधुला तिथेच डुकला लागलेला असतो आणि मधू टाकीला टेकून तिथे झोपी गेलेली असते आता इकडे खूप वेळ होतास त्या बायका सुद्धा आतमध्ये निघून जातात आणि आता इकडे पत्ते खेळलेले ते लोक सुद्धा त्यांचा डाव बंद करून आता त्यांच्या घरी जाऊ लागतात आणि इकडे आता पाठी मधूला जाग येते आणि नळाला पाणी आलेले असते मधुच्या हंड्यात पाणी आता सुरू झालेले असते तेव्हा मधूला जाग येते आणि पटकन त्याकडे बघत मधू उठून बसते आणि म्हणते की थँक्यू देवा नाळाला पाणी आलं आणि आता मी पाणी भरू शकते आणि आता मधू विचार करते की बाकीच्या बायका सुद्धा आल्या नाही तेव्हा आता मी पिंप भरून ठेवते कुणाचंच लक्ष नाहीये तर आता मधू विचार करत म्हणते की फर्स्ट टाइम सिंधूने चांगलं काम केलंय आणि आता मधू तिचा हंडा भरताच नळाचा कॉक बंद करून तो हंडा घेऊन आता तिने आणलेल्या त्या टाकीमध्ये टाकते आणि आता मधू ड्रम भरत असते नळाच्या पाण्याने हंडे भरत आता त्या पिंपामध्ये मधू टाकत असते किमान आता चाळीस पन्नास हंडे तरी त्या पिंपात मधूने टाकलेले असते आणि तो ड्रम आता पूर्ण भरत आता आलेला असतो मधू म्हणते की सिंधू मला तुला थँक्यू म्हणायचं पण मी अजिबात म्हणणार नाहीये आणि आता नळाचे हंडे भरू भरू मधू त्या ड्रम मध्ये टाकत असते आणि आता मधू खूप खुश झालेली असते मधूला आता ते हंडे ड्रम मध्ये टाकता टाकता घाम येत असतो साडीने घाम पुसत आता मधु पाणी भरण्याचे काम करत असते आणि आता तो ड्रम भरताच मधुने दुसरे सुद्धा आता ड्रम भरलेले असतात सगळी भांडी आता मधून पाण्याने भरून ठेवलेली असतात आणि आता किमान आठ दहा दिवस तरी पाणी भरायची गरज नाही असे म्हणत आता मधू खूप खुश झालेली असते आणि आता मधूने सगळे पाणी भरून ठेवलेले असते तेवढ्यात आता सिंधू तिथे येते आणि पाण्याने तो ड्रम भरलेला बघून मधूकडे बघत सिंधू म्हणते की अरे वा सगळा ड्रम भरून ठेवला आणि मी म्हणाले होते ना मी तुला दिलेला सल्ला कामी आला की नाही मधू बघ सिंधू म्हणते की काल तर पाणी पाणी करत होती आणि आन, आज तर तुझ्याकडे ड्रम भरून पाणी आहे तेव्हा आता मधु म्हणते की तुझं जर बोलून झालं असलं ना तर जा आता ते आता तेव्हा सिंधू म्हणते की मी तर जाण्यासाठी आलेलेच नाही आणि आता पटकन सिंधू तिने आणलेली कागदाच्या पुरचंडीतून आता पाल बाहेर काढते आणि ती मेलेली पाल त्या ड्रममध्ये टाकते मधूचे काही मात्र लक्षच नसतं आणि आता ती पाल पाण्यात टाकल्यानंतर सिंधू ही मधूकडे बघते आणि आता मधू खूप दमलेली दिसता सिंधू म्हणते की काय ग पाणी भरू भरू खूप दमलीयस वाटतं तू मधू म्हणते की तुला काय करायचं तर तेवढ्यात आता मधू म्हणते की तुझं बोलून झालं असलं तर नी गाता आता तर सिंधूचे लक्ष त्या ड्रमच्या पाण्याकडे जाते आणि ती मेलेली पाल पाण्यावरती तरंगलेली असते ते बघून डोक्याला हात लावत मोठ्याने सिंधू ओरड ओरडते तेव्हा आता मधू म्हणते की काय झालं तुला ओरडायला असं तर आता सिंधू म्हणते की तू बघितलं नाही का मधू म्हणते की काय ग सिंधू म्हणते की अगं त्या ड्रममध्ये मेलेली पाल आहे तर पाल ती ली ली पाल बघताच मधूसुद्धा ओरडते सिंधू म्हणते की अगं ती मेलेली पाल तू बघितली नाही का आता तुझी सगळी मेहनत वाया गेली बघ मधू तर आता मधू म्हणते की कशी तर सिंधू म्हणते की कशी म्हणजे काय अगं त्या पाण्यात पाल पडली ना आता मधू म्हणते की मग काय झालं मी बादलीने ती पाल काढून टाकेन ना तर सिंधू म्हणते की अगं पाण्याचा ड्रम भरला पण तुला काहीही अक्कल आली नाही सिंधू म्हणते की अगं तुला हे पाणी वापरता येणार नाही मधू म्हणते की असं काही नाही बरं का सिंधू म्हणते की अगं मधू पाल विषारी असते विषारी सिंधू म्हणते की या पाण्याने जर तू भांडी घातली तर तुझ्या हातापायाला इन्फेक्शन होऊ शकतं तू जर हे पाणी कपडे धुण्यासाठी वापरले ना तर तुझी स्किनसुद्धा खराब होऊ शकते आणि तुझ्या अंगाला सुद्धा खाज येऊ शकते सिंधू म्हणते की हे तु पाणी जर तू प्यायला अजिबात वापरू नकोस मधू म्हणते की मला माहीत आहे तुम्हाला हे सगळं त्रास देण्यासाठी बोलतेस मधु म्हणते की मला माहिती आहे खरंच तुम्हाला त्रास देण्यासाठी हे करते सिंधू म्हणते की ज्याचं करायला जावं भलं तो म्हणतो माझंच खरं सिंधू म्हणते की मधू हे बघ मी तुला त्रास देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करते पण मी तुझा जीव नाही घेणार ग एवढी निर्दयी नाहीये मी मधू सिंधू म्हणते की तुझ्यात आणि माझ्यात मधू हाच फरक आहे ते ऐकून आता मधू त्या पालीकडे बघते आणि म्हणते की पण आता माझी सगळी मेहनत वाया गेली ना तेव्हा आता सिंधू म्हणते की वाया कुठे गेली तुझी मेहनत तर मधू म्हणते की तुझ्याकडे काही सोल्युशन आहे का असलं तुझ्याकडे काही सोल्युशन तर दे मग मला तेव्हा आता त्या पालीकडे बघत सिंधू म्हणते की तुझी मेहनत वाया नाही गेली अगं निसर्गाकडून आलेलं निसर्गालाच द्यावं लागतं तर मधू म्हणते की म्हणजे काय म्हणायचं तुला सिंधू म्हणते की नाही कळलं का अगं मधु दुसऱ्याला त्रास देण्यासाठी शंभर आयडिया कशा सुचतात तुला आणि ही साधी एक आयडिया तुला कळत नाही का मधु म्हणते की हे बघ सरळ सरळ बोल तुला काय म्हणायचं आहे ते वाकड्यात चिरून अशा पद्धतीने इनडायरेक्टली बोलू नकोस सिंधू तू वायफट बटबट करू नकोस बर का तू सिंधू मुद्द्याचा बोल सरळा सरळ शरल। तेव्हा आता सिंधू म्हणते की मुद्दा एवढाच आहे मधू आता तू हे सगळं पाणी झाडांना घाल आणि आता सिंधू ही मधूकडे बघत त्या मेलेल्या पालीकडे बघते आणि पुन्हा वेडेवाकडे तोंड करत ई करते आणि तेथून निघून जाते तर आता मधुला सुद्धा त्या पालीची ती अवस्था बघून खूप केळस वाटलेली असते इकडे आता ऋतुजा रेश्मा आणि राजश्री ही टेबलवरती नाश्ता करत असतात राजश्रीचे काही मात्र नाश्त्याकडे लक्षच नसते राजश्रीकडे बघत ऋतुजा म्हणते की वहिनी राघवची आठवण येते का तर विचार करत राजश्री म्हणते की हो नाग माझा अग कसा असेल कोणत्या परिस्थितीत असेल काय माहिती पाठोळ्यात पाणी येत राजेश्री म्हणते की त्यांनी का का काही खाल्लं असेल की नाही काय माहिती ऋतुजा म्हणते की वहिनी साहेब तुम्ही त्याची काळजी करू नका राघव अगदी ठीकठाक असेल आणि काहीही काळजी करण्याचं कारण नाही तर राजेश्री म्हणते की कशी काळजी करू नकोस काय बोलतेस तू ऋतुजा राघव जर आला नाही तर कसं होईल काय होईल काय माहिती अगं ऋतुजा वहिनी साहेब काय म्हणायला माहिती ना तुला त्यांना राणी सून म्हणून मान्य नाहीये तेव्हा आता ऋतुजा मान हलवते तेव्हा आता रेश्मा म्हणते की बरोबर आहे राणी वहिनी काकूच्या किती फेवरेट आहे आणि त्यांना सुद्धा वाटत होतं की राघवचं लग्न त्या कृष्णा सोबत होऊ नये म्हणून पण राघव काय केलं रेश्मा म्हणते की मधु राघव भाऊजींच्या किती पाठीमागे लागल्या होत्या पण काकू काही ऐकायला तयारच नाही कारण काय आहे ते सुद्धा काही कळत नाहीये राजश्री म्हणते की मुळात मला वहिनी साहेबांचं हेच पटत नाहीये हे राघवचं आयुष्य आहे राघव त्याला कोणाला सोबत आयुष्य घालवायचं संसार करायचं हे तो ठरविल ना राजेश्री म्हणते की वहिनी काय चालू आहे काय माहिती हे तेव्हा आता ऋतुजा म्हणते की खरंच कायम वहिनी साहेब दादागिरीच करत असतात हक्क दाखवत असतात हक्क तेवढ्यात पाठीमागून काकू तिथे ऋतुजाचे ते सगळे बोलणे ऐकते ऋतुजा म्हणते की त्यांनी तर कुणाचंही ऐकलं नाही सरळ राघव आणि राणीला घराबाहेर काढलं तेवढ्यात काकू त्यांच्याकडे ते बघत म्हणते की मी कुणालाही घराबाहेर काढलेलं नाही आहे तेव्हा काकूचे ते बोलणे ऐकून ऋतूच्या घाबरते आणि रेश्मा ऋतूच्या सगळेजण आता काकूकडे बघू लागतात तेव्हा आता काकू म्हणते की ऋतूच्या कळलं का मी कुणालाही घराबाहेर काढलं नाही आणि घरी येऊ नका असं सुद्धा सांगितलेलं नाहीये काकू म्हणते की घर तर सगळ्यांचं आहे ज्याला घरी यायचं ते येऊ शकतात आणि ज्यांना घरी यायचं नाही त्यांची मर्जी मी तरी काय करणार त्याला तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांचा जे येणार नाहीत ना त्याचा विचारही करू नका तेव्हा आता राजेश्री म्हणते की राघव खूप मानी आहे तो एवढ्या सहजासहजी वहिनी घरी येणार नाही तेव्हा आता ते ऐकून काकू म्हणते की याचा अर्थ राघव जिथे कुठे आहे ना तिथे मजेत आहे तेव्हा तुम्ही त्याची एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाहीये आणि रागाने ऋतूच्या राजश्री रेशमाकडे बघत काकू आतमध्ये पुन्हा निघून जाते इकडे आता मधुनी मार्केटमध्ये जाऊन स्वयंपाकाच्या सगळ्या वस्तू आणलेल्या असतात साखर आणलेली असते कॉफी आणलेली असते टोमॅटो बटाटे सगळं काही भाज्या आता मधु घेऊन आलेली असते आणि त्या सगळ्या वस्तू बघत मधु म्हणते की आता सगळ्या वस्तू आल्या आणि मसालेसुद्धा आलेत आणि आता मधूने एक स्टोव सुद्धा आणलेला असतो तेव्हा आता स्टोव्ह मध्ये पंप मारत आता मधू ही स्टोव चालू करण्याचा प्रयत्न करते आणि तेवढ्यात आता सिंधू ही मधूच्या दरवाजात येते आणि मधु स्टोव पेटवत असल्याचे बघून सिंधू तिथेच बसते तेव्हा आता मधूचे लक्ष सिंधूकडे जाते आणि मधु सिंधूला म्हणते की तू का माझ्या मागे मागे येते सतत का आमच्यावरती तू लक्ष असते तेव्हा आता सिंधू म्हणते की अग मी कुठे तुझ्या मागे मागे करते तू माझी एकदम फेवरेट मैत्रीण आहेस ना सिंधू म्हणते की मुळात मला बघायचं चो होतं चोरी करणाऱ्यांचे काय हाल होतात ते म्हणून मी मुद्दाम इथे तुला बघायला आलीस मधू मधू म्हणते की मग बघितली नाही माझी मज्जा आता मग तू आता गेली तरी चालेल बरं का सिंधू तेव्हा आता सिंधू म्हणते की नाही नाही अगं असं बोलून मला परक का करतेस मधू तू तेव्हा आता सिंधू म्हणते की मला तू बाहेर जाण्यासाठी सांगूच नको कारण ऑलरेडी मी बाहेर पब्लिक स्पेसमध्ये आहे बाहेर पब्लिकची जागा असते ना तु <laughs> मी तुझ्या घरातही नाही बाहेरूनच बसून तुझ्या माझ्या बघते तेव्हा तू मला अशी घालून नाही देऊ शकत मधू सिंधू म्हणते की तेव्हा मी अशी बसून कितीही वेळ थांबू शकते बरं का ते ऐकून मधू म्हणते की किती कॉम्प्लिकेटेड आहेत हे तेव्हा आता स्टोवसुद्धा मधूला पेटवता येत नसतो ते बघून सिंधू म्हणते की अगं मधू तुझ्या डोक्यावरती केसांचं एवढं ओझं झालं की तुझ्या मेंदूला रक्तपुरवठाच होत नाही आहे आणि मग तुझा मेंदू चालनाच मिळत नाही आहे त्याला सिंधू म्हणते की प्रॉपरली स्टोमध्ये रॉकेल आहे की नाही ते चेक कर एकदा चालली स्टोव पेटवायला बगध, तर आता स्टोकडे बघत मधू म्हणते की कसं चेक करतात ते तर डोक्याला हात लावत सिंधू म्हणते की अरे बापरे आणि आता त्या स्टोकडे बघत सिंधू म्हणते की तू हात धरलाय ना त्या पंपला त्याच्या पुढे एक नॉब आहे बघ तो नॉब उघड आणि त्याच्यामध्ये रॉकेला आहे की नाही ते बघ तर लगेचच मधु म्हणते की हा का तर सिंधू म्हणते की हो बरोबर आणि लगेच मधू तो नॉब उघडते आणि आता मधू तो नॉब उघडताच त्यामध्ये रॉकेल नसते तर मधू आता तो स्टो हलवून बघते तर त्यामध्ये सुद्धा आता रॉकेल नसल्याचे मधूच्या लक्षात येत असते तेव्हा त्या, त्या सगळ्या वस्तूंकडे बघत मधू म्हणते की राघवने सगळ्या वस्तू आणल्या पण रॉकेल आणायचा तो विसरला वाटतं तर आता सिंधू म्हणते की रॉकेल नाही आणलं अरे बापरे रॉकेल जर नसलं तर स्टोव कसा सुरू होणार आणि स्टोव जर सुरू झाला नाही तर मग तू स्वयंपाक कसा करणार मधू आणि स्वयंपाक जर झाला नाही तर तू काय खाणार मधू म्हणजे याचा अर्थ मला वाटतंय वाट की आज सुद्धा मधू तू उपाशीच राहणार वाटतं ते ऐकून आता मधूला राग येतो मधू म्हणते की तू चारा गप्प बसतेस का तर सिंधू म्हणते की अगं माझ्यावरती कशाला वैतागतेस तू माझ्यावरती वैतागण्यापेक्षा बाहेर कुठे रॉकेल मिळते का ते बघ नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे कुठे रॉकेल मिळतय का नाही ते मधु म्हणते की इथे तर मला कुणी काहीच देणार नाही कारण कुणीच माझ्याशी इथे नीट वागत नाही सिंधू म्हणते की हो का सिंधू म्हणते की अगं मधू समोरच्या त्याच्याशी आपल्याला चांगले वागावे असं वाटत असेल ना तर त्याच्याशी सुद्धा आपण चांगले वागायला हवे सिंधू म्हणते की तुझा मधू हा जो ॲटिट्यूड आहे ना तो कोणीच सहन करणार नाही आणि खपूनही घेणार नाही तेव्हा आता मधू म्हणते की हे बघ मी कुणाकडे सुद्धा भीक मागायला जाणार नाही कळलं का तुला तर सिंधू म्हणते ठीक आहे मधू तू नको मागू कुणाकडे काही इथे कोपऱ्यावर एक रेशनाचं दुकान आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की तिथे जा आणि रॉकेल घेऊन ये तर मधू विचारात पडते सिंधू म्हणते की बघ बाई तू जर गेली तर तुला रॉकेल मिळेल आणि मग तुला स्वयंपाक करता येईल काय करायचे ते तूच ठरव आता सिंधू म्हणते की माझं ऐकायचंय की नाही ऐकायचंय हे तू ठरव कारण माझे सल्ले तुझ्यासाठी उपयोगी पडतात काल नाही का मी तुला पाण्याचं सांगितलं होतं बघ आज तुला ड्रम भरून पाणी सुद्धा मिळालं होतं माझं ऐकलं तर तुला त्याचा फायदा झाला की नाही तेव्हा आता सिंधू म्हणते की हा सुद्धा सल्ला मी तुला दिला तुला ऐकायचंय तर ऐक नाही तर बाय असे म्हणत आता सिंधू तिची बॅग घेऊन तेथून निघून जाते इकडे आता मधु ही विचारात पडलेली असते काय करावं ऐकावं की नाही आणि बाजारात आता रेशनच्या दुकानात जाऊन रॉकेल आणावं की नाही हा विचार आता मधु करू लागते तेव्हा आता मधु विचार करते की कुणाकडे काही मागायला जाण्यापेक्षा रेशन दुकानात रॉकेल मिळताय का हे बघायला हवं आणि असा विचार करून आता मधु ही रॉकेल आणायला रेशनच्या दुकानात जाण्यासाठी तयारी करते आणि आता मधू तिकडे रॉकेल आणण्यासाठी जाऊन रॉकेल घेऊन आलेली असते तर तेवढ्यात आता सिंधू ही त्या दुसऱ्या बायकाला प्लान सांगून आता ती दुसरी बाई पुन्हा मधूच्या रूममध्ये आलेली असते आणि मधूसोबत आता, आता गप्पा मारत गोड बोलत बसलेली असते तेव्हा आता ती बाई म्हणते की का हो इंग्लिश मॅम तुम्हाला ही रूम म घरमालकाने हिचं भाडं किती सांगितलं तुम्हाला अगदी स्वस्तात दिली असेल ना मधू म्हणते की मला काहीच माहीत नाही तर आता ती बाई म्हणते की ओ हो अगदी स्वस्तात दिली असेल ही रूम मधु म्हणते की का बरं तर लगेचच ती बाई म्हणते की अहो इंग्लिश मॅम तुम्हाला माहित नाही का या जागेवरती ना ही रूमच्या अगोदर म्हसनवाटा होता तर आता मधु म्हणते की म्हणजे तर ती बाई म्हणते की लोक मेल्यानंतर जिथे जालतात ना ती जागा ते ऐकून आता मधुला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इथे जो माणूस येतो ना त्याला अशाच त्रासाला आता सामोरं जावं लागतं तुम्हाला बघा आल्यापासून किती किती गोष्टींना स तोंड द्यावं लागत आहे आणि संकटाला सामोरं जावं लागत आहे ते आता त्या बाईचे बोलणे ऐकून मधू खूप घाबरलेली असते आणि मधू विचार करते की आता राघवला आल्याबरोबर सांगावं लागेल काहीही करून इथून आता निघायला हवं तर आता सिंधू दरवाजात उभी राहून ती ऐकते आणि सिंधूने आता तोंडालाच हात लावलेला असतो आता काही खरं नाही असे आता सिंधू मधुकडे बघत बोलत असते ती बाई म्हणते की त्या मालकाने ना जागा नसल्यामुळे हे घर ना या शमशान भूमीच्या जागेवरच बांधले आता मधूला तिसरा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मधूच्या डोळ्यासमोर वाटा आणि माणसं जाळण्याची ती प्रेत वगैरे येऊ लागतात आता मधू त्या जागेत कसे राहणार सिंधूने आता मधूचे सगळे अंडी पिल्लू बाहेर काढलेले असतात मधूला आता धड खाताही येत नसते धड राहताही येत नसते आणि मधूच्या सुद्धा आता भीती घालून दिलेली असते तर आता सिंधू मधूच्या एकेका पापाचा अजून कसा हिशोब चुकता करते आणि आता शेवटच्या क्षणी मधूच्या तोंडातून सगळं वधून आता मधुला राघव कोणती शिक्षा करतो आणि राघव सिंधू कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा